अजित दादांचा थेट पवारांवरच हल्ला, काहींनी 38व्या वर्षी वसंत दादांना बाजूला सारलं, सविस्तर माहिती जाणून घेऊया। मी 60 वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली तर काहींनी 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला सारलं असं विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवारांवर हल्ला चढवलाय। तसेच तुम्ही 40च्या आत निर्णय घेतला, मी तर 60च्या नंतर निर्णय घेतला, त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या असं देखील अजित पवार शरद पवारांना उद्देशून म्हणाले आहेत। बारामतीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला। यानिमित्त व्यासपीठावरून बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर टीकेची तोफ डागली। अजित पवार पुढे म्हणाले की माझ्याबरोबर विधानसभेतील 53 पैकी 43 आमदार आहेत। देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे या 2 अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिला। विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार माझ्याबरोबर आहेत। मी घेतलेला निर्णय योग्य असल्यानेच ही लोक माझ्याबरोबर आली। मी कोणाला दमदाटी केली का? भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आले आहेत। आजूबाजूच्या तालुक्याची परिस्थिती बघा, सत्तेचा फायदा असल्याचाच होतोय असे देखील अजित दादांनी यावेळी नमूद केलंय। इतके वर्ष बाकीच्यांचाच तुम्ही खूप ऐकलेत, आता इथून पुढे फक्त माझे ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका। तुम्ही मला आजपर्यंत भरभरून आशीर्वाद दिले आहेत, आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल। इकडं पण तिकडं पण चालणार नाही, ज्यांना माझ्याकडे यायचे आहे त्यांनी यावं, मी जे काही करेन ते बारामतीकरांच्या हिताचेच करेन असे देखील अजित पवार यांनी ठरकावून सांगितलं आहे। मी 60 वर्षांचं झाल्यावर वेगळी भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती। यशवंतराव चव्हाण यांचा मला विरोध होता, वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते, तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली अशा शब्दात अजितदादांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।